नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे। आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सीरीज पाहत आहोत, तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर। इयत्ता 8वी विषय गणित, घटक विस्तार सूत्रे आणि सराव संच 5.1 आपल्याला सोडवायचा आहे। विस्तार करा, पहिले गणित आहे बघा, कंसामध्ये a अधिक 2 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये a वजा 1। तर हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सूत्र माहीत असणं गरजेचं आहे, आणि म्हणून सूत्र काय आहे ह्या सूत्राचं आपण स्पष्टीकरणही पाहिलेलं आहे, बरीचशी गणितं देखील आपण सोडवून पाहिलेली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये। कंसामध्ये x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b यांचा दोघांचा गुणाकार आहे, त्याचं विस्तार काय येतो x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण गुणिले x अधिक ए बी। तर हे सूत्र आहे आणि या सूत्रात आपल्याला या किमती लिहायच्या आहेत, पण याच्यासाठी आपल्याला एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे, तर ते आपण लिहून घेऊया। बघा, एक्स बरोबर ए, हा इथे एक्स आहे, इथे ए आहे, म्हणजे एक्स बरोबर ए, या ठिकाणी ए बरोबर 2। आता हा ए आणि हा इथला ए तो वेगळा आहे, आपण ह्या सूत्रातल्या याचा विचार करतो, ए बरोबर 2 आणि बी बरोबर ऋण 1, ठीक आहे। आता या किमती आपण प्रत्यक्षात सूत्रात लिहूया। गणित आहे, कंसामध्ये ए अधिक 2 कंस पूर्ण गुणिले ए वजा 1 दुसऱ्या कंसामध्ये बरोबर। आता एक्स वर्ग करायचा आहे, पण एक्स म्हणजे काय, 1, म्हणून पहिलं काय येईल, ए वर्ग येईल, बरोबर आहे। नंतर हे अधिकचं चिन्ह, अधिकचं चिन्ह देऊया, कंसामध्ये ए अधिक बी गुणिले एक्स आहे ना, कंसाला गुणिले एक्स आहे, ए म्हणजे काय, 2 आहे, बघा मी 2 लिहिलं, पुन्हा हे अधिकचं चिन्ह आहे तसंच लिहिलं, बी म्हणजे काय, ऋण 1 आहे ना, म्हणून या ठिकाणी ऋण 1 लिहिलं, कंस पूर्ण करून त्याला ए नी गुणलं, ए म्हणजे एक्स आहे ना, या ठिकाणी बघा हा एक्स म्हणजे ए आहे, बरोबर आहे। अधिक ए बी, ए म्हणजे काय, 2 आणि बी म्हणजे काय, ऋण 1, म्हणून अधिक करून 2 गुणिले ऋण 1, बरोबर आहे, 2 गुणिले ऋण 1 या सूत्रात किमती लिहिलेल्या आहेत। आता पुढे आपण हे स्पष्टीकरण करू, ए वर्गमध्ये काय बदल होणार आहे का, नाही होणार आहे, ए वर्ग आहे तसंच दिलं। नंतर अधिकचं चिन्ह येईल आणि 2 अधिक वजा वजा येतात ना, गुणाकाराचे नियम तुम्हाला माहिती आहेत, धन ऋण ऋण येतं, म्हणून मध्ये चिन्ह काय येईल, ऋण येईल, वजाचं येईल, आणि पुढे 1 आहे तसेच लिहिलं, कंसाला ए ने गुणलं आहे, अधिक 2 गुणिले ऋण 1 बरोबर ऋण 2 येईल ना, धन ऋण ऋण येतं, म्हणून ऋण 2, बरोबर आहे। आता हे पुढे स्पष्टीकरण, ए वर्ग आहे तसंच राहिला, दोनातून 1 गेला, 1 राहिला, 1 गुणिले ए बरोबर एच येतो ना, वजा 2, म्हणून ए वर्ग अधिक ए वजा 2 असा ह्या गणिताचा विस्तार आला, म्हणून कंसामध्ये ए अधिक 2 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये ए वजा 1 बरोबर ए वर्ग अधिक ए वजा 2। पहिलं गणित झालेलं आहे आपलं, पुढचं गणित सोडूया। दुसरं गणित, कंसामध्ये एम वजा 4 कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये एम अधिक 6। गणित सोडवण्यासाठी आपल्याला काय माहीत हवं, सूत्र माहीत हवं, आपण ह्या एकाच सूत्राचा विचार करत आहोत, कंसामध्ये एक्स अधिक ए दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी या दोघांचा गुणाकार बरोबर एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक ए बी। पहिल्यांदा आपल्याला एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय माहिती हवं, ते लिहून घेऊ, एक्स बरोबर एम, बरोबर आहे। आता या ठिकाणी ए आहे ना, ए म्हणजे काय येईल इथं, ऋण 4 बघा, म्हणून ए बरोबर ऋण 4 लिहिलेलं आहे, बी बी बरोबर 6 धन 6 इथं या ठिकाणी दिसते, बी बरोबर 6। आता काय सोपं झालं गणित, किमती फक्त मांडायच्यात आपल्याला, म्हणून कंसामध्ये एम वजा 4 गुणिले दुसऱ्या कंसात एम अधिक 6 बरोबर। आता किमती, एक्स वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, एम वर्ग लिहिला, बरोबर आहे, अधिक करा, अधिक काय, ए अधिक बी कंसामध्ये आणि त्याला गुणिले एक्स आहे, ए म्हणजे काय, ऋण 4 आहे, मी ऋण 4 आहे तसंच लिहिलं, अधिक बी म्हणजे काय, 6 तेही लिहिलं, गुणिले एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे एम ना, एम लिहिलं, अधिक ए बी, ए बी म्हणजे काय, ऋण 4 गुणिले 6 कंस द्यायला लागेल आपल्याला, अधिक ऋण 4 गुणिले 6, कारण लागोपाठ 2 चिन्ह असतील तर ती लिहिता येत नाही, म्हणून कंस दिला जातो। पुढे सोपं झालं बघा, एम वर्ग आहे तसंच लिहिलं। आता बघा, ऋण 4 अधिक 6 असं ज्यावेळेला गणित असतं तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठी संख्या म्हणजे मी दर्शनी अर्थाने म्हणतो, दिसते कोणती मोठी, 6, 6तून 4 गेले 2 येतात ना, म्हणून 2 गुणिले हा एमने त्याला गुणायचं आहे, अधिक
ऋण 4 गुणिले 6 बरोबर ऋण 24 येतात, म्हणून ऋण 24 आहे. बरोबर, धन ऋण ऋण होतं, ऋण 24. पुढे एम वर्ग आहे तसंच लिहिलं, 2 गुणिले एम 2 एम लिहिलं आणि वजा 24. बरोबर आहे, वजा 24 ठीक आहे. म्हणजेच म्हणून कंसामध्ये एम वजा 4 गुणिले दुसऱ्या कंसात एम अधिक 6 बरोबर एम वर्ग अधिक 2 एम वजा 24. बरोबर आहे. दोन गणित बघा आपली सोडून झाली, दोन गणित सोडून झालीत ना. पुढचं गणित बघूया, तिसरं गणित विस्तार करा. पहिल्या कंसात पी अधिक 8 दुसऱ्या कंसात पी वजा 3. काय लागेल आपल्याला गणित सोडवण्यासाठी? पहिल्यांदा सूत्र. आता हे सूत्र तुमचं पाठ झालेलं आहे, बरोबर आहे ना. आता काय करूया, एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय ते लिहून घेऊया. एक्स बरोबर पी, इथे एक्स आहे इथे पी आहे, बरोबर. एक्स बरोबर पी, ए बरोबर 8 आहे ना, ए बरोबर 8, इथे ए आहे इथे 8 आहे, म्हणजे ए बरोबर 8. पी म्हणजे एक्स आहे ते आपल्याला माहिती आहे, आणि बी म्हणजे ऋण 3. बरोबर आहे. आता सोपं झालं, किमती लिहून घेऊया आपण. याचा विस्तार करूया, आता कंसात पी अधिक 8 आणि दुसऱ्या कंसात पी वजा 3, या दोघांचा गुणाकार आहे. एक्स वर्ग म्हणजे पी चा वर्ग, हे तुम्ही पटकन कराल मला विश्वास आहे. अधिक ए अधिक बी गुणिले कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण गुणिले एक्स. आता ए म्हणजे काय, 8 आहे. 8 अधिक वजा 3 म्हणजे कंसामध्ये लिहिता येईल, लिहायला लागेल आपल्याला 8 अधिक कंसामध्ये वजा 3. बरोबर आहे ना, ऋण 3 वजा 3. आणि कंसाला पी ने गुणायचं, कारण एक्स बरोबर पी आहे. बघा इथे एक्स आहे ना, त्याच्याऐवजी इथं पी, कारण एक्स बरोबर पी आहे. अधिक ए बी, ए बी म्हणजे काय, 8 गुणिले कंसामध्ये ऋण 3 येईल. बघा अधिक 8 गुणिले कंसामध्ये ऋण 3, कारण ए म्हणजे 8 आहे, बी म्हणजे ऋण 3 आहे. या किमती लिहायची सवय ठेवली ना सुरुवातीला, म्हणजे गणित काय आपलं चुकत नाही याची काळजी आपण घेऊया. हां, तर पी वर्ग आहे तसंच लिहिलं. बघा धन ऋण ऋण होतं, म्हणून काय, 8 वजा 3 येईल ना. बघा अधिक 8 वजा 3 कंसाला पी ने गुणलेला आहे, बरोबर आहे. अधिक 8 गुणिले ऋण 3 ऋण 24 आहे ना, धन ऋण ऋण येतं, म्हणून काय येईल, ऋण 24 आलं. हे ऋण 24 कसं आलं कळलं तुम्हाला? 8 गुणिले ऋण 3 म्हणजे ऋण 24 येणार. धन आणि ऋण याचा जेव्हा गुणाकार असतो की नाही, तेव्हा ऋण होत असतं. हे गुणाकाराचे नियम तुम्हाला माहिती असतील. पी वर्ग आहे तसंच लिहूया. 8 3 गेले 5, 5 गुणिले पी 5 पी, इथे मध्ये अधिकचं चिन्ह आहे बघा, 5 पी वजा 24 झालं ना. ह्याचा पण विस्तार तिसऱ्या गणिताचा पण, म्हणून कंसामध्ये पी अधिक 8 गुणिले दुसऱ्या कंसात पी वजा 3 बरोबर पी वर्ग अधिक 5 पी वजा 24. तीन गणित तर आपली झालीत बघा सोडून. पुढचं गणित सोडवायचं, हां विस्तार करा बघा. ठीक आहे, चौथं गणित आहे, कंसामध्ये 13 अधिक एक्स आणि दुसऱ्या कंसामध्ये 13 वजा एक्स, या दोघांचा गुणाकार आहे. सूत्र माहीत असायला हवं, सूत्र आपलं तेच पाठ झालं असेल. कंसामध्ये एक्स अधिक ए कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी कंस पूर्ण बरोबर एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक ए बी, सूत्रपाठ झालं. आता एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, हे आपण लिहून घेऊया. एक्स बरोबर 13, एक्स आहे 13, ए बरोबर एक्स, बरोबर पुन्हा एक्स बरोबर 13 आहे, बी बरोबर ऋण एक्स. बघा इथं बी आहे इथे ऋण एक्स, बरोबर, बी म्हणजे ऋण एक्स. किमती मांडून घेऊया ना. पहिल्या कंसामध्ये 13 अधिक एक्स कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 13 वजा एक्स कंस पूर्ण, मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. आता एक्स वर्ग म्हणजे काय, एक्सची किंमत 13 आहे, 13चा वर्ग, बरोबर आहे. अधिक आता बघा ए म्हणजे काय, एक्स, आपण कंस केला त्याच्यामध्ये एक्स लिहिलं, अधिक हे अधिकचं चिन्ह आहे तसंच लिहिलं. बी म्हणजे काय, ऋण एक्स, लागोपाठ दोन चिन्ह अशी लिहित नाहीत म्हणून कंस काय कंसात लिहिलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. हां, धन ऋण ऋण होईल ते पुढची गोष्ट आहे. कंसामध्ये गुणिले 13 अधिक ए बी म्हणजे काय, ए म्हणजे एक्स गुणिले ऋण एक्स, अधिक एक्स गुणिले ऋण एक्स. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी 169, 13चा वर्ग किती आला, 169 आला की नाही. आणि या ठिकाणी बघा एक्स अधिक ऋण एक्स म्हणजे काय, धन ऋण ऋण होणार, म्हणून ह्या एक्स मधून हे एक्स गेले राहिले 0. आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येतून 30 संख्या जर तुम्ही वजा केलीत तर उत्तर 0 येतं, म्हणून हे उत्तर 0 आलेलं आहे. गुणिले 13 आहे तसंच आहे. एक्स गुणिले ऋण एक्स बरोबर
एक्स वर्ग येणार आणि धन ऋण ऋण होतं गुणाकाराच्या नियमानुसार, म्हणून इथे वजाचं चिन्ह आलं. बरोबर आहे. आता काय उत्तर काय आलं? 169 आहे तसंच, 13 × 0 = 0 म्हणून मी तो काय शून्य लिहिला नाही, वजा एक्स वर्ग आहे तसंच आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विस्तार काय मिळाला, म्हणून कंसामध्ये 13 + x * दुसऱ्या कंसात 13 − x = 169 − x² मिळालं. चार गणितं झाली आपली. बघा पुढचं गणित सोडवायचं, पाचवं गणित. कंसामध्ये 3x + 4y कंसपूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 3x + 5y कंसपूर्ण. सूत्र, हे सूत्र काय बाबा आपण बदललेलं नाही, याच सूत्रात सोडवत आहे. आता हे सूत्र माहिती आहे. आता x म्हणजे काय, हे म्हणजे काय, b म्हणजे काय लिहून घेऊया. बघा x बरोबर 3x म्हणजे ह्या सूत्रातला ह्या एक्सची किंमत आहे, x = 3x होणार नाही. म्हणजे सूत्रात एक्सच्या जागी काय आहे, तर 3x आहे. म्हणून या ठिकाणी आपण 3x केले. a बरोबर काय, 4y, आणि b बरोबर काय, 5y. आता मांडून घेऊया. आता खूप सोपं झालं गणित, मुळात ह्या किमती कळल्या पाहिजेत. पहिल्या कंसात 3x + 4y * दुसऱ्या कंसात 3x + 5y. आता मला सांगा एक्स वर्ग म्हणजे कोणाचा, या 3x² मग 3 येतो 9 आणि 1x² येतो x², म्हणून 9x² अधिक ए अधिक बी ना कंसामध्ये, ए म्हणजे काय, 4y + 5y येईल ना, अधिक 4y + 5y * 3x, कारण एक्सने गुणायचं म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत किती आहे, 3x आहे ना, म्हणून 3x गुणलं. अधिक ए बी ए म्हणजे काय आहे, आता आपण बघितलं 4y, बी म्हणजे काय आहे, 5y, म्हणजे 4y * 5y. बरोबर आहे. 9x² आहे तसंच येईल, 4y + 5y किती होतात, 9y होतात ना, म्हणून 9y आहे तसंच लिहिलं गुणिले 3x. बरोबर आहे. 9y म्हणजे 4y + 5y 9y लिहिलं आणि गुणिले 3x केलं. अधिक 4y * 5y 4×5 = 20 आणि y * y = y² होतो, म्हणून अधिक 20y² आलेला आहे. बरोबर आहे ना. आता या दोघांचं गुणाकार होईल. 9x² आहे तसंच लिहिलं, 9 × 27 = 27y(x, xy) दोन्ही सारखंच. पहिल्या वायच्या आधी एक्स येतो म्हणून मी या ठिकाणी एक्स वाय लिहिलेलं आहे. वाय एक्स लिहिलं असतं तरी काही चुकलं नसतं. एक्स वाय अधिक 20y². बरोबर आहे. झालं बघा, आपल्याला विस्तार मिळालेला आहे. म्हणून कंसामध्ये 3x + 4y * दुसऱ्या कंसात 3x + 5y * 9x² + 27xy + 20y² ठीक आहे. पाच गणित झाली. पुढचं गणित सहावं, कंसामध्ये 9x + 5t * 9x + 3t सूत्र तेच. बरोबर आहे. आता एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय या समीकरणातले ते लिहून घेऊ. x = 9x बघा, ए म्हणजे 5t, नुसतेच 5t आहेत का, नाही ऋण 5t आहेत. बघा वजाचे चिन्ह आहे ना, ऋण 5t आणि बी म्हणजे 3t. किमती मांडून घेऊया आपण. 9x + 5t झालेलं आहे बघा, दुसऱ्या कंसात 9x + 3t. आता x² म्हणजे या 9x² 9² = 81 येतो ना, आणि x² येतो, म्हणून 81x² अधिक a + b कंसामध्ये, a म्हणजे ऋण 5, पहिलं अधिकचं चिन्ह, नंतर ऋण 5t, अधिक b म्हणजे 3t, कंसाला 9x गुणलेलं आहे, अधिक ab म्हणजे काय, तर ऋण 5t * 3t कंसात लिहायला लागेल, कारण येथे या ठिकाणी लागोपाठ दोन चिन्ह येत आहेत ना. ठीक आहे, 81x² आहे तसंच येईल. आणि हे बघा, आता या ठिकाणी ही वजाबाकी आहे, तर असं जेव्हा चिन्ह असतं, एक वजा असतं एक अधिक असतं, त्यावेळेला आपण वजाबाकी करतो. वजाबाकी करताना असं करायचं की जी मोठी संख्या त्याच्यातून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. आता इथं मोठी संख्या −5t होऊ शकत नाही, पण मोठी म्हणजे मी दर्शनी म्हणतोय, दिसते कोणती मोठी, 5 आहे, मग 5 × 3 घालवायचे, कारण ऋणसंख्या काय धनसंख्येपेक्षा मोठी नसते, आपण मागे शिकलेलं संख्या रेशोमध्ये, पण मोठी इथं या ठिकाणी दर्शनी संख्या म्हणतोय मी, तर 5 × 3 घालवायचे, चिन्ह मोठ्याचं द्यायचं, म्हणजे −2t येईल. बघा आहे ना, −2t * 9x आहे तसंच लिहिले. अधिक आता इथं बघा, −5t * 3t म्हणजे 5 × 3 = 15 येणार, t² होणार, पण धन ऋण ऋण चिन्ह येतं, म्हणून −15t² 15t² बरोबर 15t². पुढे ह्या दोघांचा गुणाकारच करायचा, बाकीचं तर गणित झालेलं आहे.
81 एक्स वर्ग आहे तसंच लिहिलं, वजा आहे तसंच लिहिलं, 9 × 2 = 18 होतात, 18 TX, XT लिहिलं असतं तरी चाललं असतं, कदाचित पुस्तकात XT असेल, मी XT लिहिलं असतं तरी चाललं असतं, -15T². विस्तार मिळाला आहे आपल्याला बघा. म्हणून कंसामध्ये 9X - 5T कंसपूर्ण दुसऱ्या गुणिले 9X + 3T कंसपूर्ण बरोबर 81X² - 18TX, 18XT म्हटलं तरी चालेल, -15T². ठीक आहे, 6 गणित झाली. पुढचं गणित, हा या ठिकाणी अपूर्णांक आहे ना, m·2/3 पहिल्या कंसामध्ये गुणिले दुसऱ्या कंसामध्ये m − 7/3. आपण सूत्र लिहून घेऊया, कंसामध्ये x + a · दुसऱ्या कंसात x + b · x² + a + b · x + ab. एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, लिहून घेऊया. एक्स बरोबर एम आहे बघा, हा या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एम आहे. एक्स ए बरोबर 2/3 आहे बघा, है ना, या ठिकाणी ए आहे, इथे 2/3 आहे. बी इथे बी आहे, या ठिकाणी बीचं स्थान आहे, म्हणजे बी बरोबर -7/3. ह्या किमती लिहून घेतल्यास ना की तुम्ही अर्धी बाजी मारलीत. आता आपण सूत्र लिहून घेऊ, सूत्रामध्ये किमती टाकूया. हे पहिल्यांदा विस्ताराचं जे गणित आहे ते लिहून घेतलं, कंसामध्ये m·2/3 दुसऱ्या कंसात m − 7/3 बरोबर एक्स वर्ग, म्हणजे कुणाचा वर्ग, याचा वर्ग, एम वर्ग अधिक करायला लागेल ना, कंसामध्ये लिहू 2/3 ए ची किंमत, -7/3 m, बरोबर आहे, अधिक ए बी म्हणजे 2/3 × 7 −7/3 चिन्ह लागू पडले येत नाही म्हणून या ठिकाणी आपण कंस दिलेला आहे, बरोबर आहे. आता बघा, एम वर्ग आहे तसंच लिहिला, अधिक आहे तसंच लिहिलं, 2 × 7 जात नाहीत पण 7 × 2 जातात, छेदस्थानी 3 आहे, म्हणजे काय होतंय, छेद समान असेल तर अंशाची बेरीज वजाबाकी होते, या ठिकाणी वजाबाकीची क्रिया, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू, 7 × 2 वजा करूया आणि चिन्ह मोठ्या संख्येचं ऋण आहे म्हणून −5/3. मग अशी आपण यावर चर्चा केलेली आहे, दर्शनी 7 मोठी आहे ना, ऋण आहे म्हणजे ती लहान असते पण या ठिकाणी दिसताना 7 मोठी आहेत ना, मग 7 × 2 वजा करा, 5 आले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 7 ऋण आलं, 5/3 कंसाला एम ने गुणले -2 × 14 बरोबर आहे ना, पण हे चिन्ह काय आहे, ऋण आहे, धन ऋण ऋण होतं म्हणून या ठिकाणी आपण वजाचं चिन्ह दिले आणि −14/3 बघा 9 हे आलं लक्षात आलं, नक्की काय केलं ते 2 × 7 = 14 पण चिन्ह या ठिकाणी ऋण आहे म्हणून ते ऋण चिन्ह दिलं, −14/9. पुढे गणित सोपं झालं, एम वर्ग आहे तसंच केलं, धन ऋण ऋण होतं हे आपण शिकलो आहे गुणाकाराचे नियम, म्हणून या ठिकाणी 5 आले, पण 5 आले हे बघा ह्या एम ने गुणलं आहे ना, म्हणून 5m/3 बरोबर −14/9 विस्तार मिळालाय बघा आपल्याला. म्हणून कंसामध्ये m·2/3 · m − 7/3 · m² − 5m/3 − 14/9 ठीक आहे, 7 गणित झाली बघा आपली. पुढचं गणित सोडूया बघा, 8 गणित काय आहे, कंसामध्ये x + 1/x · दुसऱ्या कंसामध्ये x − 1/x². हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला काय सूत्राची आवश्यकता आहे, सूत्र आपण हेच वापरतोय, पाठ झालंय तुमचं. आता या सूत्रामध्ये एक्स कोणता, ए कोणता, बी कोणता लिहून घेऊया. x = x हा बघा, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, म्हणजे x = x आला. नंतर ए इथे आहे, इथे 1/x आहे, म्हणजे a = 1/x, 1 × x म्हणूया, ठीक आहे. आणि बी म्हणजे काय, √1/x किंवा √1/x असेल. तर आता या ज्या किमती आहेत ना, या एकदा लिहिले की गणित सोडवणं सोपं होतं. पुढे आता आपण त्या सूत्रामध्ये किमती टाकूया. पहिल्या कंसामध्ये x + 1/x · दुसऱ्या कंसात x − 1/x · x² म्हणजे x² येणार ना, बरोबर आहे ना. नंतर अधिक काय, a + b ना, ए म्हणजे काय, 1/x. नंतर इथं खरं अधिकचं चिन्ह, नंतर पुन्हा बी म्हणजे −1/x, पण अधिक वजा येतं म्हणून मी एक स्टेप इथं लिहिलेलं नाही, −1/x, बी ची किंमत बघा −1/x आहे म्हणून लिहिली, गुणिले x + ab, ए म्हणजे 1/x / बी म्हणजे √1/x. तर अशा पद्धतीने किमती लिहून घेतल्यानंतर आता त्याला काय आपण सोपं रूप द्यायचं, x² मध्ये काही बदल होणार नाही, पण बघा या ठिकाणी छेद समान आहे, एक्स आहे म्हणून यांची वजाबाकी होईल. 1 - 1 किती आले, 0, कंसाला एक्स ने गुणले बघा, आपल्याला माहिती आहे ना 1 गेलं म्हणजे 0 राहतात,
वजा, आता बघा हे वजा कसं आलं, इथे तर अधिक आहे, एक गुणिले ऋण एक, ऋण एक येईल ना, धन गुणिले ऋण बरोबर ऋण येतं, हे आपण गुणाकाराचे नियम शिकलेलो आहे, आणि छेदामध्ये एक्स गुणिले एक्स किती येतं, एक्स वर्ग येतं, म्हणून ऋण एक अंश छेद एक्स वर्ग, ठीक आहे. आता बघूया, एक्स वर्ग आहे तसंच लिहिलं, अधिक शून्य का आलं, शून्यला एक्सने गुणलं तरी उत्तर शून्य येतं, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्य येतं, हे आपण पाहिलेलं आहे. वजा हे आहे तसंच एक छेद एक्स वर्ग, म्हणजे आपल्याला आठवा गणिताचं विस्तार मिळालं आहे का, मिळालंय. म्हणून कंसामध्ये एक्स अधिक एक छेद एक्स कंस पूर्ण गुणिले एक्स वजा एक छेद एक्स कंस पूर्ण बरोबर एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग. शून्य लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही, म्हणजेच एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग. अटगणित झाली. पुढचं गणित नववं गणित काय आहे, एक छेद वाय अधिक चार कंस पूर्ण झाले बघा, गुणिले इथे चिन्ह नाही म्हणजे गुणिले दुसऱ्या कंसात एक छेद वाय वजा नऊ कंस पूर्ण. सूत्र कोणतं, हे सूत्र वापरतोय ना आपण. आता याच्यामध्ये एक्स कोणतं, ए कोणता, बी कोणतं आपल्याला लिहून घेऊया. एक्स बरोबर एक छेद वाय बरोबर, ए बरोबर चार आणि बी बरोबर ऋण नऊ, ठीक आहे. किमती लिहून घेऊया ना गणितामध्ये, बघा पहिल्या कंसात एक छेद वाय अधिक चार कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात एक छेद वाय वजा नऊ कंस पूर्ण बरोबर एक्स वर्ग, म्हणजे ह्याचा वर्ग येईल ना, काय येईल कंसामध्ये एक छेद वाय कंसाचा वर्ग अधिक अधिक काय येईल बघा, ए म्हणजे चार आहे, हे अधिकचं चिन्ह आहे तसंच दिलं, आणि या ठिकाणी बीची किंमत किती आहे, ऋण नऊ, म्हणून कंसामध्ये ऋण नऊ लिहिले, कारण का माहिती आहे आपल्याला हे अशा पद्धतीने लागोपाठ संख्या हे जी चिन्ह आहेत ती येत नाहीत म्हणून त्यासाठी कंस लिहिलेलं आहे, आणि त्याला गुणिले ए नी एक्सनी, एक्स काय आहे एक छेद वाय आहे ना, अधिक ए बी म्हणजे काय, ए ची किंमत चार गुणिले कंसामध्ये ऋण नऊ, लागोपाठ चिन्ह आले की कंस द्यायचा असतो. म्हणून आता एक्सचा वर्ग काय येणार आहे, एकच येणार आहे ना, आणि वायचा वर्ग वाय वर्ग, हे तर तुम्हाला लक्षात आलं. पुढे बघा, अधिक धन ऋण ऋण होतं ना, म्हणून चार वजा नऊ झाले आणि एक छेद वाय त्याला गुणलेलं आहे या कंसाला बरोबर आहे. अधिक आता इथं अधिक आहे, पण इथं चार गुणिले ऋण नऊ किती येईल, ऋण छत्तीस येईल, वजा छत्तीस येईल, अधिक वजा वजा होतं म्हणून वजा, हे बघा या ठिकाणी काय केलं आपण, अधिक आहे आणि हे कंसामध्ये वजा छत्तीस लिहिले, एक स्टेप थोडीशी वाढवली मी या ठिकाणी. पुढे एक छेद वाय वर्ग आहे तसंच लिहिलं, अधिक चारातून नऊ जात नाहीत पण नवातून चार जातात म्हणून नवातून चार गेले, आणि अशी वजाबाकी असते तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं, मग मोठी संख्या कोणती आता दिसणारी हा मोठी संख्या नऊ, म्हणून नऊचं चिन्ह वजा आहे, म्हणून या ठिकाणी मी वजाचं चिन्ह दिलं. आणि बघा चारातून नऊ म्हणजे नवातून चार गेले पाच, वजा पाच गुणिले एक छेद वाय, वजा पाच गुणिले एक वजा पाच आले, छेदामध्ये वाय, हे आलं लक्षात. वजा हे छत्तीस आहे, अधिक वजा 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 छत्तीस. आता पुढं आपल्याला विस्तार हा मिळालेलाच आहे ना, म्हणून कंसामध्ये एक छेद वाय अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये एक छेद वाय वजा नऊ बरोबर एक छेद वाय वर्ग वजा पाच छेद वाय वजा छत्तीस. आता हे बघाय इथे अधिक वजा वजा होतं म्हणून हे वजाचं चिन्ह आलं आहे, पाच छेद वाय वजा छत्तीस. तर अशा पद्धतीने नऊ गणित आपली सोडून झालेली आहेत, सराव संच देखील आपण सोडवलेला आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, आणि हो जे बेलचं आयकॉन दिसते त्यालाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.